I'm dreaming in dreams bigger than me, taking my time. तर हा आहे हॉटेलचा एंट्रन्स पल्लव गेस्ट हाऊस जिथे आम्ही स्टे करत आहोत. लालबागचा राजाची खूप मोठी फ्रेम आहे इथे. हळू दर्शन करायचे आहेत. आज आपण एवढ्या दिवसभरात सगळ्यांचं दर्शन करणार आहे. आपली आजची सवारी. तर आम्ही आज इकडे काल भैरवनाथाच्या मंदिराला पहिलं दर्शन करण्यासाठी आलेलो आहे प्रथम. तर आज आत्ता आम्ही एक 3 ते 4 तासामध्ये 6 देवस्थानं आहेत इथे, आम्ही त्यांचं दर्शन करणार आहोत. सो तुम्हाला सगळ्या देवस्थानांचं फोटो किंवा व्हिडिओज आम्ही तुम्हाला दाखवू. आणि आमचा भाऊ आहे, ही बहिणी आहे, हे उत्कर्ष आहे. आणि आम्ही तुम्हाला देवस्थान दाखवू. पुढच्या दर्शनामध्ये कसं गर्दी आहे, इथली काय प्रथा आहे, या पद्धतीने. इट्स लंच टाइम नाव, मुरलीवाला रेस्टॉरंट. जिस प्रकार से शनि देव को चढ़ाते अपन तारा वस्त्र लोहा तिल तेल, उसी प्रकार से महामंगल को लाल चीजों का दान चढ़ाते हैं. और यहाँ दान चढ़ाने से अपने घर परिवार के अंदर इक्कीस तंत्रों का निवारण होता है. इसके शिवाद के अधिपति कहलाते हैं महामंगल. धन संबंधी, पुत्र संबंधी, ऋण, व्यापार व्यवसाय, नौकरी चाकरी, भवन भूमि, अन्य 21 विभाग के अधिपति बोर्ड का क्रम भी देख सकते हैं. 21 नंबर से 21 नंबर तक क्रम लगे हुए हैं. गेहूँ मसूर की दाल, लाल वस्त्र, गांधी रत्न मूंगा जो अंगूठी में पहनाया जाता है. नारियल फूल अपना नाम और अपना गोत्र बोल के चढ़ाया जाता है. नाम बोलेंगे आपका लगेगा, गोत्र बोलेंगे परिवार का नाम लगेगा.
गोत्र अगर बताना हो सरनेम बोल सकते हैं। हिंदू धर्म के अंदर गोत्र सरनेम का बहुत बड़ा महत्व माना गया है। पांच सामग्री रिटर्न आपको घर के लिए मिलती है, पांच सामग्री वहाँ पर दान होती है। आए अच्छे दिन है, आए हैं तो मंगल का दान अवश्य करे, मंगल का दान सर्वश्रेष्ठ दान माना गया है। मंदिरानंतर आम्ही थोडासा हॉल्ट घेतला, लंच केलं आणि आता आलेलो आहोत मंगलनाथ मंदिर मध्ये। हमारी कुंडली में, बोलो परिवार की कुंडली में मंगल दोष हो, नौकरी दोष हो, कांसर्प दोष हो, पितृ दोष हो, निवारण करना, भोजन किया, प्रसाद चढ़ाया, शिवकार करना, 11 बार जाप करो मंगलाय नमः ओम मंगलाय नमः। आताच दर्शन झालं आणि खूप प्रसन्न वाटतंय आणि खूप सुंदर व्ह्यू आहे। मी नदीचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे हा। कृष्ण सुदामा बलराम विद्यास्थल
तर आम्ही आत्ताच सांदीपानी जे ऋषी आहेत श्रीकृष्ण बलराम आणि सुदामा यांचे ते गुरुजी होते, तर त्यांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आणि श्रीकृष्णांनी ज्या 14 विद्या प्राप्त केल्या सांदीपानी ऋषींकडून, तर त्या विद्यांचं वर्णन एका मंदिरामध्ये दाखवलेलं आहे, तर तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळालं असेल. आजचा आमचा चौथा पॉईंट आहे गडकालिका मंदिर. तर आता गडकालिका मंदिरामध्ये आम्ही जातो आहोत. जय माता.